महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक संवर्गीय हक्क परिषदेनं आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढलाय. लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी मंगळवारी सकाळी 4 हुतात्मा चौक येथून महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक संवर्गीय हक्क परिषदेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. विविध घोषणा या प्रसंगी देण्यात आल्या. ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करणं, मंत्रालय ते ग्रामपंचायत लिपिकांचे एक सारखे पदनाम करणं, जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करणं, 7व्या वेतन आयोगाचा वर्षाचा फरक रोखीनं देण्यात यावा, बक्षीस समितीच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लिपिकास आश्वासित प्रगती योजनेचा लाभ 10, 20 आणि 30 अशा टप्प्यात देण्यात यावा, यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचताच याचं जाहीर सभेत रूपांतर झालं. मागण्यांकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात लिपिक संवर्गीय कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मागण्यांचं निवेदन सादर करून आंदोलन समाप्त करण्यात आलं. आपली हक्क परिषद ग्रामपंचायत पासून ते मंत्रालय लिपिकापर्यंत एकजूट करण्यासाठी आम्ही एकत्र केलेलं आहे. समान वेतन आणि समान कामसाठी आम्ही सर्व एकत्रीकरण करत आहोत. वक्त की पुकार आहे आमच्या इशाऱ्याप्रमाणे सर्व एकत्रीकरण करत आहोत. त्या एकत्रीकरणासाठी सगळ्यांनी पाठिंबा देत आहे आणि आपले मान्य मागण्यासाठी माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत. प्रमुख मागण्या काय? प्रमुख मागण्या समान वेतन, समान आणि ग्रेड वेतन व्हायला पाहिजे. 10, 20, 30 आमची हक्काची मागणी आहे ते पण व्हायला पाहिजे. त्याच्यात DCPS आहे, LCPS आहे, 1982 जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करून व 7व्या वेतन आयोगाचा फरकाचा रोखीने देय करण्याबाबत आहे. बक्षीस समितीने अहवाल स्वीकारलेला 10, 20, 30 ते स्वीकृती करावा, शासनाने ते मान्य करावं अशी आमची विशेष मागणी आहे. सदर मोर्चाचं कारण असं आहे की गेल्या 3 आयोगापासून जे लिपिक संवर्ग आहे, जे कार्यालयात ॲक्च्युली काम करतात, जे बसून काम करतात कार्यालयात, त्यांच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे. 4th, 5th, and 6th वेतन आयोगामध्ये वेतन त्रुटी राहिल्या आहेत. जे 4th वेतन आयोगामध्ये शिक्षकाबरोबर आमचा वेतनश्रेणी होती, नंतर 5th, 6th पर ती वेतनश्रेणी कमी कमी होत आमच्यावर अन्याय झालेला आहे. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही अनेक दिवसापासून, गेले 2-3 वर्षापासून आम्ही हे प्रयत्न करतो आहे. शासन दखल घेत नाही. आता हा जो मोर्चा आहे तो अंतिम आणि इशारा मोर्चा आहे. या मोर्चात शासनाला शेवटची आम्ही संधी देत आहोत. या कारणासाठी आजचा ही मोर्चा आम्ही जिल्हा परिषदच्या सर्व कर्मचारी आणि इतर जे राज्याचे विभाग आहेत सगळे मिळून आम्ही हे लिपिक संवर्गीय आजचा मोर्चा काढत आहे. सदर मागण्या म्हणजे काय? जुनी पेन्शन योजना रद्द करून आपलं नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना चालू करणे आणि लिपिकाच्या वेतन त्रुटी आहेत ते दूर व्हावं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर समान काम समान वेतन, ज्या वेगवेगळ्या कार्यालयामध्ये लिपिकाला वेगळ्या पद्धतीने वेतन मिळतो तर तो शैक्षणिकता आणि पद एक असताना वेतन मात्र वेगवेगळ्या पद्धतीने दिला जातो. तो समान वेतन आणि समान काम याप्रमाणे वेतन मिळावं हा एक महत्त्वाची मागणी याच आहे. त्याच्यानंतर मेडिक्लेम सुविधा, जे कॅशलेस सुविधा, जे मेडिकल बिल आम्हाला मिळतं त्याला अनेक प्रकारचे त्रास होतो. 6-6 महिने मेडिकल बिल नव्हते तर मी तुम्हाला मेडिकल बिल द्यायचंच असेल तर कॅशलेस करा ना. जिल्हा परिषद कर्मचारी महिला संघटनातर्फे मी बोलत आहे आणि आमचे वेतन त्रुटी बदलल्या पाहिजे. कनिष्ठ लिपिकाला कार्यभार जास्त दिला जातो त्याप्रमाणे पगार मिळत नाही आहे, त्यामुळं वेतन त्रुटी बदलल्या तर आम्ही शासनाचे आभार मानतो.